हॅलो एवरीवन, मी सुदर्शन कराळे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, आज आपण बघणार आहोत आपल्या फिशरीचा चौथा पार्ट, ज्याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत बायोफ्लॅग टेक्नॉलॉजी, जी की आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आणि थोडासा आपल्या लेक्चर सिरीजमध्ये ब्रेक पडला, बिकॉज मी काही दिवस घरी गेलो होतो. आता आपण आजपासून परत कंटिन्यू करू. आपल्याला फिशरीमधलं जवळपास म्हणजे अजून 4-5 लेक्चर कंडक्ट करायचे आहे याच्यावर, म्हणजे कंप्लीट विषय आपला होऊन जाईल, जो की तुम्हाला रिव्हिजनसाठी एकदम चांगल्या प्रकारे कामात येईल किंवा तुमच्या कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी तुम्हाला मदत होईल. बघा, बायोफ्लॉक फिश कल्चर, आता याच्या अगोदर आपण बघली, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं RAS टेक्नॉलॉजीबद्दल, म्हणजे रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टमबद्दल. याच्यामध्ये आपण बघू बायोफ्लॉक फिश कल्चर. बायोफ्लॉक इज अ प्रोटीन रिच मायक्रो ॲग्रिगेट ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल ऑर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग डायटम्स, बॅक्टेरिया, प्रोटोजोआ, अल्गी, फिकल पेलेट्स, रिमेन ऑफ डेड ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम अँड अदर इन्व्हर्टिबेट्स. तर बघा, बायोफ्लॉक म्हणजे काय नेमकं? बायो म्हणजे काय? जीव, लिव्हिंग, आणि फ्लॉक म्हणजे काय? ग्रुप ऑफ स्मॉल पार्टिकल, म्हणजे ग्रुप ऑफ लिव्हिंग स्मॉल पार्टिकल्स, म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. ते काय, जे बायोफ्लॉक असते ते ॲक्ट ॲज अ फीड, प्रोटीन रिच फीड फॉर फिशेस. आपण जेव्हा स्टार्टिंगला रेडिंग पॉइंटमध्ये फिश टाकतो, समजा एकदम छोट्या छोट्या स्टेजला, म्हणजे एकदम आपण जे म्हणतो ना स्पॉन्ज स्टेजला आपण फिश त्याच्यामध्ये टाकतो, तेव्हा त्याच्यासोबत सोबत आपण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकत असतो. आपण फिश रेअरिंग करताना त्याच्यासोबत फक्त याच्यामध्ये बॅक्टेरिया टाकतो, प्रोटोजोआ, अल्गी हे वगैरे आपण टाकत नाही, पण फिश रेअरिंगमध्ये बॅक्टेरिया टाकतो. तर बॅक्टेरिया जे असतात ते एकदम मायक्रोस्कोपिक असतात, म्हणजे एकदम स्मॉल स्मॉल साईज असतात, जी आपल्याला नेकेड आईनं दिसत नाही आणि ते फिशला पण दिसत नाही. आणि जे आपण रेअरिंग करत असताना फिश काय करतात, एक्सक्रिटा टाकतात पाण्यामध्ये. एक्सक्रिटा वेस्ट मटेरियल जे काही असते ते काय बॅक्टेरिया काय करतात, त्याच्यावर फीड करतात, आणि फीड केल्यानंतर त्याची साईज वाढते, म्हणजे ग्रो होतात ते चांगले. आणि जेव्हा ते दिसायला लागतात तेव्हा फिशेस काय करतात, बॅक्टेरियल खाऊन टाकतात. आणि ते बॅक्टेरिया जे त्याचा बायोफ्लॉक तयार होते असं म्हटलं चालते, बायोफ्लॉक तयार होते. आणि ते कसं असते, प्रोटीन रिच असते, म्हणजे बॅक्टेरियाला फूड कोणापासून भेटते, तर फिशेसपासून भेटते, फिशपासून भेटते, म्हणजे ते वेस्ट मटेरियल त्यामध्ये टाकते एक्सक्रिटा, ते बॅक्टेरिया कन्झ्युम करते, आणि बॅक्टेरिया बॅक्टेरियाला कोण खाते, तर ते फिश खाऊन टाकते, म्हणजे ते एकमेकाला खाऊन एकमेकावर इंटरडिपेंडेंट आहेत. तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्बायोटिक रिलेशनशिप तयार करतात, ते एकमेकावर डिपेंड राहतात, म्हणजे एकमेकाला एकमेकापासून बेनिफिट होतो. इट इज अ प्रोटीन रिच लाईव्ह फीड फॉर्म ॲज रिझल्ट ऑफ कन्व्हर्जन ऑफ अनयूज फीड अँड एक्सेट्रा इन टू नॅचरल फीड इन अ कल्चर सिस्टम ऑन एक्सपोजर टू सनलाईट अँड विगरस एरिएशन. जेव्हा त्याला सनलाईट अँड विगरस एरिएशन भेटते, तेव्हा जे एक्सक्रिटा वगैरे आहे किंवा वेस्ट मटेरियल ज्याचा नॅचरल फूडमध्ये कन्व्हर्जन होतो, म्हणजे बॅक्टेरिया ग्रो होतात आणि ते ॲक्ट ॲज अ नॅचरल फूड, प्रोटीन रिच फूड फॉर फिश असं होतं. आणि बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी इज कन्सिडर्ड ॲज न्यू ब्ल्यू रिव्हॉल्युशन टेक्नॉलॉजी. आता यालाच न्यू ब्ल्यू रिव्हॉल्युशन पण म्हणतात, कारण याच्या अगोदर ब्ल्यू रिव्हॉल्युशन आलं होतं. तर ते केव्हा आलं होतं? 1973 मध्ये. आणि एक स्कीम पण आहे बघा, याच्यावरच एक स्कीम आहे, मला असं वाटतं आय थिंक 15 किंवा 16 मध्ये आली होती. हां, 15 मध्ये आली होती आय थिंक. तर ती ब्ल्यू रिव्हॉल्युशन स्कीम होती. हे न्यू ब्ल्यू रिव्हॉल्युशन या टेक्नॉलॉजीला म्हणतात, BFTला न्यू ब्ल्यू रिव्हॉल्युशन असं म्हणतात. सिन्स द न्यूट्रियंट कॅन बी कंटेन, आता याच्यामध्ये काय होतं, न्यूट्रियंट रिसायकल्ड आणि रियूज होतात कल्चर मीडियममध्ये. BFT इज अन इन्व्हायरमेंट फ्रेंडली ॲक्वाकल्चर टेक्निक आहे, ही कशी आहे, इको फ्रेंडली आहे. आणि जी आपण अगोदर बघितली होती अगोदरच्या लेक्चरमध्ये RAS सिस्टीम, ती इको फ्रेंडली, आपण तिला इको फ्रेंडली का बरं नाही म्हणत, कारण की तिच्यामध्ये काय होते, कंटिन्युअस आपण डेली 10% वॉटर एक्सचेंज करत असतो. आणि ते एक्सचेंज करतो म्हणजेच काय, आपण एक तर इन्व्हायरमेंटला डॅमेज पोहोचतो आहे, म्हणजे तेवढं वॉटर आपण वेस्ट करत आहे, म्हणजे आपल्या नॅचरल रिसोर्सेसचा यूज जास्त होत आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये आपल्याला ते करायचं काम पडत नाही. त्यामुळं ही इको फ्रेंडली आहे, ती इको फ्रेंडली नाही आहे. BFT इज अन इन्व्हायरमेंट फ्रेंडली ॲक्वाकल्चर टेक्निक बेस्ड ऑन इन सिटू मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोडक्ट. आता इन सिटू म्हणजे काय, आपण रेअरिंग पॉइंटमध्ये सर्व ॲक्टिव्हिटी करत असतो, त्यामुळे त्याला इन सिटू म्हणजे. समजा आपण एक एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा ग्रीन मॅन्युअरिंग करतो, तर ग्रीन मॅन्युअरिंगमध्ये काय करतो, एखाद्या फील्डमध्ये आपण समजा ढेंच्या किंवा सनेम पेरलेलं असेल किंवा लावलेलं असेल, तर आपण काय करतो, त्याला त्याच्यातच म्हणजे इन्कॉर्पोरेट करून टाकतो त्याच फील्डमध्ये. तर त्या फील्डमध्ये इन्कॉर्पोरेट करतो, तर तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इन सिटू ग्रीन मॅन्युअरिंग, म्हणजे त्याच फील्डमध्ये त्याच आपण त्याला ग्रो करतो आणि तिथेच त्याला इन्कॉर्पोरेट करून टाकतो. तर तशाच प्रकारे हे पण आपण एकाच रेअरिंग पॉइंटमध्ये आपण ते रेअरिंग पॉइंटमध्ये आपण फिशला ग्रो करत आहे, त्यासोबत बॅक्टेरिया आणि ते इंटरडिपेंडंट आहे, बघा त्यांना एकमेकापासून बेनिफिट भेटत आहे. इट इज युटिलायझेशन ऑफ मायक्रोबियल प्रोसेसेस विद इन द पॉन्ड इट सेल्फ टू प्रोव्हाइड फूड
रिसोर्सेस फॉर कल्चर ऑर्गॅनिझम व्हाईल एट द सेम टाइम. आणि याच्यासोबत सोबत काय होतं, वॉटर फिल्टर फिल्टर होत आहे ऑटोमॅटिकली, म्हणजे क्लीन होत आहे. तर त्यामुळं याच्यामध्ये एक याचा फायदा काय होत आहे, BFT चा फायदा दोन फायदे असे आहेत की एक याच्यामध्ये एक तर कॉस्ट लागत नाही, म्हणजे फीड प्रोव्हाइड करायचं काम पडत नाही, आणि एक तर दुसरी गोष्ट वॉटर ट्रीटमेंट त्याची काम नाही, ऑटोमॅटिकली वॉटर फिल्टर फिल्टर होत आहे किंवा क्लीन होत आहे. आणि तिसरी गोष्ट की याच्यामध्ये डिशीजचे चान्सेस खूप कमी आहेत, म्हणजे डिशीज स्प्रेड होत नाही किंवा डिशीज होत नाही डिशेसला, कारण की वॉटर क्लीन आहे. दस दिस सिस्टम इज ऑल्सो कॉल्ड एज ॲक्टिव सस्पेन्शन पॉन्ड ऑर हेट्रोट्रॉपिक पॉन्ड्स ऑर एव्हरग्रीन सूप पॉन्ड्स. म्हणजे या तिन्हीतलं बघा, यालाच काय म्हणतात, ॲक्टिव सस्पेन्शन पॉन्ड, हेट्रोट्रॉपिक पॉन्ड्स ऑर इव्हन ग्रीन सूप पॉन्ड. आता हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे हायलाईट केलं आहे ना, याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ते आता तुम्हाला असं देतील डेफिनेशन वगैरे देतील वरती BFTची, किंवा मग अशा अशा प्रकारे समजा यालाच न्यू ब्लू रिव्होल्यूशन टेक्नॉलॉजी पण म्हणतात, असं मॉडिफाय करून देतील तुम्हाला त्याच्यावर त्या सेंटेन्समध्ये, दोन तीन सेंटेन्समध्ये. आणि मग खाली ऑप्शनमध्ये टाकतील यातलं एखादं की ॲक्टिव सस्पेन्शन पॉइंट कशाला म्हणतात, हेट्रोट्रॉपिक पॉइंट, हे असं टाकतील आणि विचारतील त्याच्यावर बरोबर मॉडिफाय करून, म्हणजे मॅन्युप्युलेट करून विचारतील तुम्हाला क्वेश्चन तिथं. तर आपल्याला हा क्वेश्चन म्हणजे जमला पाहिजे, बघून घ्या. अशा प्रकारे एकदम छोटे छोटे बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये जेव्हा पीच जेव्हा रीडिंग पॉइंटमध्ये टाकतो स्टार्टिंगला, त्या तेव्हाच आपण बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये टाकत असतो, आणि हे मायक्रोस्कोपिक असतात, आपल्याला निगेटिव्ह रेटिना दिसत नाही. 89 इनोवेटिव्ह और अँड कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी इन विच टॉक्सिक मटेरियल कॅन बी कन्वर्टेड टू युजफुल प्रोडक्ट. आता याच्यामध्ये काय, आता तेच ना, टॉक्सिक मटेरियल म्हणजे जे एक्सक्रिटा वेस्ट वगैरे आहे ते युजफुल प्रोडक्टमध्ये प्रोटीनेशियस फीडमध्ये कन्वर्टेड आहे, आणि ते फिशसाठी चांगलं आहे, कारण की आणि आपल्याला याच्यामध्ये कॉस्ट लागत नाही, फीडची कॉस्ट लागत नाही, कारण की त्याला कंटिन्युअसली बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये फूड अवेलेबल होत आहे, त्यामुळे आपल्याला फीडची कॉस्ट तिथं लागत नाही. आणि समजा बघा, आपल्याला याच्यामध्ये काय फायदा काय, अजून एक फायदा काय, आपण जर समजा पॉलिकल्चर केलं रेअरिंग पॉइंटमध्ये पॉलिकल्चर केलं, त्याचा बेस्ट फायदा असा होईल की डायरेक्ट डिसीजेस पॅथोजन स्प्रेड होणारच नाही. कारण रिझन असं की आपण पॉलिकल्चरमध्ये काय करू, तीन प्रकारचे समजा जेवढा पण आपण दोन तीन प्रकारच्या फिशेस त्यामध्ये रेअर करू शकतो, जसे की झू प्लॅंकटॉन फीडर केली आपण, फायटो प्लॅंकटॉन फीडर केली, आणि डेट्रिओरस केली. समजा डेट्रिओरस कोणती, मृगल, मृगल जर टाकली ती काय करेल, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये काय करेल, डेट्रिओरस सडलेलं जे मटेरियल आहे ते खाऊन टाकेल. फायटो प्लॅंकटॉन काय करेल, जे काही ग्रास वगैरे असेल त्याच्यामध्ये ते खाऊन टाकेल. आणि झू प्लॅंकटॉन फीडर काय करेल, जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असेल ते किंवा वेस्ट वगैरे जे काही समजा असेल ते खाऊन टाकेल. म्हणजे जी जे रेअरिंग पॉइंट आहे ती एकदम क्लीन राहील, आणि वॉटर ऑटोमॅटिकली क्लीन होईल, आणि त्याच्यामुळं डिसीजेस स्प्रेड व्हायचे चान्सेस कमी होऊन जातील. आता हे वर्क कसं करतं BFT? द प्रिन्सिपल ऑफ द टेक्निक इज टू मेंटेन हायर सी एन रेशो बाय ॲडिंग कार्बोहायड्रेट सोर्स. आता याच्यामध्ये कार्बोहायड्रेट सोर्स ॲड करून आपल्याला काय करावं लागतं, हायर सी एन रेशो मेंटेन करावा लागतो. इट इज द टेक्नॉलॉजी यूज इन ॲक्वाकल्चर सिस्टम विथ लिमिटेड ऑर झिरो. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं वॉटर एक्सचेंज करावं लागत नाही, किंवा एकदम नेग्लिजिबल वॉटर एक्सचेंज करावं लागतं. आणि याच्यामध्ये हाय अंडर हाय स्टॉकिंग डेन्सिटी स्ट्रॉंग एरेशन बायोटो फॉर्म बाय बायोफ्लॉक, जे आपल्याला याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं वॉटर एक्सचेंज करायचं काम पडत नाही, आणि ते आपण यूज करतो अंडर हाय स्टॉकिंग डेन्सिटी. आणि याच्यामध्ये फायदा काय BFTचा, की प्रोडक्शन जास्त होतं. प्रोडक्शन कसं, की बाय डिफॉल्ट फील्ड त्याच्यामध्ये अवेलेबल होतं, आपल्याला फील्डचे कॉस्ट लागत नाही, आणि बाय डिफॉल्ट फील्ड त्याच्यामध्ये अवेलेबल असल्यामुळं फिशेस त्याला जास्तीत जास्त कन्झ्युम करतात, आणि कन्झ्युम केल्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होते, आणि आपल्याला प्रोडक्शन जास्त भेटतं ॲज कम्पेअर टू आपण जेव्हा फील्ड त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. आपण जेव्हा फील्ड प्रोव्हाइड करू तेव्हा फिशेसची ग्रोथ होईल. समजा फील्ड आपण प्रॉपर टाईमवर प्रोव्हाइड करू शकलो नाही किंवा केलं नाही, तर आपल्याला तेवढी ग्रोथ भेटणार नाही, किंवा आणि त्याच्यापासून तेवढं प्रोटेक्शन होणार नाही. इन सच कंडिशन हेट्रोट्रॉपिक मायक्रोबियल ग्रोथ ऑकर्स विच असिम्युलेट द नायट्रोजन. आता तेच हेट्रोट्रॉपिक, आता हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे काय, जे स्वतः अन्न तयार करत नाहीत, जे दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात. आणि ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे काय, जे स्वतः अन्न, ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, जे स्वतः अन्न स्वतः तयार करतात. विच असिम्युलेट द नायट्रोजनस वेस्ट अँड दॅट कॅन बी सोल्व्ड बाय द कल्चर फिशेस एज अ फीड. आणि ते कन्वर्ट होतं प्रोटीनडिश फीडमध्ये, आणि ते कल्चर फिशेसला ॲज अ फीड म्हणून अवेलेबल होतं. दिस टेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ फ्लॉक्युलेशन विदिन अ सिस्टम. आता फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, फ्लॉक फॉर्म होतात, म्हणजे एकत्र येऊन एक मायक्रो ॲग्रिगेट तयार होतो. तर हा ही जी टेक्नॉलॉजी आहे ती फ्लॉक्युलेशनच्या प्रिन्सिपलवर डिपेंड आहे, बेस आहे. कंपोजिशन अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ बायोफ्लॉक. आता हे बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी, बायोफ्लॉक म्हणजे कंपोजिशन अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय. आता याच्यामध्ये क्वेश्चन बनू शकतो बरं का, याच्यामध्ये बघा तुम्ही. इट इज कंपोज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सच एज बॅक्टेरिया, अल्गी, फंगाय, इन्व्हर्टिब्रेट्स अँड डेट्रिटस. म्हणजे
आता हे याच्यापासून तयार होतं. इट इज प्रोटीन रिच लाइव फीड फॉर्म ऍज अ रिझल्ट ऑफ कन्वर्जन ऑफ अनयूज फीड अँड एक्सक्रिटा इन टू नॅचरल फूड इन द कल्चर सिस्टम ऑन एक्सपोजर टू सनलाइट अँड विगरायझेशन. आता हे सांगितलंच तुम्हाला अगोदर की वेस्ट मटेरियलपासून किंवा जे काही एक्सक्रिट असेल त्याच्यापासून नॅचरल फूडमध्ये कन्वर्जन होतं चांगल्या सनलाइटच्या एक्सपोजरमध्ये. आणि फ्लॉकची साईज जी आहे ती आहे 50 ते 200 मायक्रॉन. फ्लॉक साईज रेंजेस फ्रॉम 50 मायक्रॉन टू 200 मायक्रॉन. हे बघा याची साईज लक्षात ठेवा, हे एक इम्पॉर्टंट आहे. ज्याच्यामध्ये फ्लॉकची साईज एवढी आहे 50 टू 200 मायक्रॉन, हे इम्पॉर्टंट आहे. गुड न्यूट्रिशन व्हॅल्यू इज फाउंड बाय फ्लॉक. द ड्राय वेट ऑफ प्रोटीन रेंजेस फ्रॉम, आता हे पण लक्षात ठेवा, 25 ते 50. प्रोटीन रेंज किती असते? 25 ते 50%. फॅट रेंज किती आहे? 0.5 टू 15%. इट इज अ गुड सोर्स ऑफ विटामिन्स अँड मिनरल्स, पर्टिक्युलरली फॉस्फरस. आता हे विटामिन मिनरल्स याचा एक गुड सोर्स आहे. फॉस्फरस अजून त्याच्यासोबत फॉस्फरसचा पण. आता ॲडव्हान्टेज काय आहेत बीएफटीचे? ॲडव्हान्टेज आहे इको फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली कल्चर सिस्टीम आहे. तुम्हाला सांगितलंच की इको फ्रेंडली का आहे, कारण की आपल्याला याच्यामध्ये आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डॅमेज नेचरला पोहोचवत नाही, यामुळे इको फ्रेंडली आहे. इट रिड्यूस तेच एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जो रिड्यूस करतो. ज्युडिशियल यूज ऑफ लँड आणि वॉटर, चांगल्या प्रकारे लँडचा उपयोग होतो, वॉटरचा आणि यूज करता येतो. लिमिटेड और झिरो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला वॉटर एक्सचेंज करायची गरज पडत नाही, किंवा निग्लिजिबल वॉटर आपण याच्यामध्ये एक्सचेंज करतो. आणि हायर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शन जास्त भेटते ॲज कम्पेअर टू जे आपण स्वतः करतो, म्हणजे फीड वगैरे प्रोव्हाइड करून जे फिश रेअरिंग करतो त्याच्यापासून, त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन होते. कारण याच्यामध्ये बाय डिफॉल्ट फुल फीड अवेलेबल होतं. हायर बायोसिक्युरिटी, कारण की कोणत्याही प्रकारचे डिसीज वगैरे याच्यामध्ये स्प्रेड होत नाही, त्यामुळे बायोसिक्युरिटी चांगली असते. रिड्यूसेस वॉटर वॉटर पोल्युशन होतं, वॉटर फिल्टर होतो ऑटोमॅटिकली. राम याच्या जर पॉलिकल्चर केलं तर जास्त बेटर, त्याच्यामध्ये तर एकदम म्हणजे कमी चान्सेस, मिनिमम चान्सेस आहेत की एखादा डिसीज किंवा पॅथोजन्स त्यामध्ये स्प्रेड होईल. इट रिड्यूसेस द प्रेशर ऑन कॅप्चर फिशरी. आता कॅप्चर फिशरीवरचं प्रेशर का बरं रिड्यूस होईल, कशा प्रकारे रिड्यूस होईल याच्या माध्यमातून? आपण रेडिंग टाइममध्ये फिशर रेअर करू, त्यापासून आपल्याला जास्त प्रोडक्शन भेटेल. आणि जास्त प्रोडक्शन भेटल्यामुळे आपल्याला बाहेरून कॅप्चर फिशरीवर तेवढं प्रेशर येणार नाही, कारण आपल्याला तिकडून जास्त फिश कॅप्चर करावं लागणार नाही. जसं की कॅप्चर फिशरीमध्ये आपण समुद्रातून करतो, रिव्हरमधून करतो, याच्यावर जास्त प्रेशर येणार नाही. आपल्याला प्रोडक्शन इकडे जर जास्त मिळत असेल तर आपल्याला त्याच्यात तिकडून फिश कॅप्चर करायची गरज पडणार नाही. यूज ऑफ चीपर फूड फॉर फिश अँड ट्रॅश फिश फॉर फिश फीड फॉर्मुलेशन. आता हे चीपर फूड याच्यामध्ये अवेलेबल होतंच, अवेलेबल ऑटोमॅटिकलीच अवेलेबल होतं. स्पीशीज सुटेबल फॉर बायोफ्लॉक कल्चर. आता बायोफ्लॉक कल्चरसाठी कोणते कोणते फिशेस सुटेबल आहेत? आता हे एअर ब्रिथिंग फिशेसमध्ये, आता एअर ब्रिथिंग फिशेसमध्ये कोणत्या फिशेस ज्या म्हणजे पाण्याच्या बाहेर पण काही वेळासाठी राहू शकतात, किंवा काही काही फिशेस असे असतात ज्या पाण्यामधून बाहेर येतात, म्हणजे पाण्यामध्ये असतानाच बाहेर येतात आणि श्वास घेतात, म्हणजे वर असं पाण्याच्या वर निघून श्वास घेतात आणि परत पाण्यामध्ये येतात, म्हणजे त्यांना एअर ब्रिथिंग फिशेस म्हणतात. त्याच्यामध्ये सिंगी बघा. आता याचे बॉटनिकल नेम तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे झुलॉजिकल नेम चांगल्या प्रकारे रीड करून घ्या, किंवा एखादा चार्ट प्रिपेअर करा आणि नेम नेहमी रीड करत राहा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये आलं समजा. आता याच्यामध्येच नाही, एफओमध्ये तर येतेच, बाकीच्या एक्झाममध्ये नाबार्डमध्ये झालं, एफसीआयमध्ये झालं. आता तर कृषी सेवकची पण ॲड येणार आहे, तिच्यामध्ये पण येऊ शकतं, ॲग्रीएमपीसीमध्ये पण या एक्झाममध्ये येऊ शकतं. तर सिंगीचं बघा काय, हेट्रोप्लूटस फोसिलिस मगुरचा आहे, क्लेरियस बॅटेरस पबडा आहे, पोम्पा पबडा ॲनेबस और कोई याचा आहे, ॲनेबस टेस्टिड्युनस आणि पंगॅसियस पंगॅसियडॉन हायपोथॅलमस. हे बघा, हे एअर ब्रिथिंग फिशेस आहेत, ह्या फिशेस सुटेबल आहेत बायोफ्लॉक कल्चरसाठी. नॉन एअर ब्रिथिंग फिशेसमध्ये कॉमन कार्प आहे, सायप्रिनस स्कॉर्पियो, रोहू आहे, लोबिओ रोहिता, तिलापिया आहे, ओरिओक्रोमिस गिलोटिकस आणि मिल फिश आहे, चॅनोस चॅनोस. तर ह्या नॉन एअर ब्रिथिंग फिशेस आहेत. आता सेलफिश म्हणजे काय, ज्याला आउटर कवरिंग असतं, म्हणजे आपण प्रॉन बघा, श्रिम्प, त्याच्यावर कसं आउटर कवरिंग असतं, त्याला सेलफिशेस म्हणतात. क्रॅब झालं त्याच्यामध्येच मोडतं. तर वानामाई हे देखा, हे बघा याच्यामध्ये हे वानामाई नावाचं आहे, तर त्याचं नाव आहे लिटोक्न्युअस वानामाई आणि टायगर श्रिम्प पेनियस मोनोडॉन. बघा हे सेलफिशेस पण त्याच्यामध्ये आपण ग्रो करू शकतो किंवा करतो. डिसएडव्हान्टेज काय आहेत? याच्यामध्ये एनर्जी रिक्वायरमेंट जास्त लागते, स्टार्टअप पिरियड जास्त लागतो, आणि अल्कलिनिटी सप्लिमेंटेशन रिक्वायर हे जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आपल्याला सप्लिमेंट करावं लागतं अल्कलिनिटी.
इन्क्रीज पोल्युशन पोटेन्शियल फ्रॉम नायट्रेट, आता नायट्रेट जर ॲक्युम्युलेट होत असेल तर पोल्युशन व्हायचे चान्सेस जास्त असतात. बघा अशा प्रकारे आज आपण बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी एकदम शॉर्टमध्ये बघितलं आहे आज. आणि हां, एक आपल्या प्रिवियस लेक्चरमध्ये आपण जे करंट अफेअर्स, ॲग्रिकल्चर करंट अफेअर्सचं लेक्चर घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. बघा मी बोलताना बोललो पण ते तुम्हाला तेवढं प्रॉपरली समजलं नसेल. तर MSP रिगार्डिंग आहे, तर त्याच्यामध्ये बघा MSP जी अनाऊन्स केली जाते ना, ती MSP अनाऊन्स केली जाते कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ही कमिटी असते ती अनाऊन्स करते आणि अप्रूव्ह कोण करते, तर त्याचे चेअरमॅन असतात, ते असतात PM, प्रधानमंत्री असतात. तर ते आहेत सध्याचे आहेत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, हे त्याचे चेअरमॅन आहेत, हे अप्रूव्ह करत असतात. अनाऊन्स कोण करते, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, आणि अप्रूव्ह कोण करते, त्याचे चेअरमॅन म्हणजे नरेंद्र मोदी. आणि रेकमेंड कोण करतं, तर कॅप्स करत असतं, कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, हे त्यांना हे तीन म्हणजे हे त्याला रेकमेंड करत असतं. तर हे थोडंसं करेक्शन होतं त्याच्यामध्ये, तर करेक्शन करून घ्या. बघा आज आपण बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी बघितली. आता आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघत आहोत डिसीजेस ऑफ फिश, म्हणजे फिशेसचे डिसीजेस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे, त्याच्यावर क्वेश्चन म्हणजे येतो आणि यावेळेस याचे चान्सेस जास्त आहेत. मागच्या वेळेस याच्यावर डिसीजेसवर क्वेश्चन आले नव्हते, आला नव्हता, तर त्यामुळे यावर यावेळेस डिसीजवर क्वेश्चन चान्सेस आहेत की क्वेश्चन येईल एखादा तरी AFO मध्ये, MBBS AFO मेन्समध्ये. आणि तिच्यामध्ये बघा मी एक चांगल्या प्रकारे ट्रिक बनवलेली आहे डिसीजेसच्या. ॲटलीस्ट आपण हे पण ओळखू शकलो की कोणत्या प्रकारचा डिसीज आहे. जसं की आपण सिरिकल्चरमध्ये बघतो की व्हायरल डिसीजेस आहेत, त्याच्यामध्ये फंगल, बॅक्टेरियल, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल देतात आणि विचारतात ते कोणतं डिसीज आहे, तुमचा व्हायरल आहे की बॅक्टेरियल, तसंच याच्यामध्ये पण विचारू शकतात. याच्यामध्ये खूप सारे डिसीजेस आहेत आणि कन्फ्युजन खूप जास्त आहे, त्यामुळं तशा प्रकारे जर विचारलं आपल्याला ॲटलीस्ट तेवढं तरी आलं पाहिजे. मी प्रॉपरली ट्रिक बनवले आहेत, ते आपण ट्रिक वाईज बघू आणि ते चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात पडत राहील. आपण पूर्णच्या पूर्ण डिसीजेस तर घेणार नाही, कारण की खूप सारे डिसीज आहेत आणि सिमटम्स जवळपास सर्वांचे सारखे आहेत, त्यामुळे कन्फ्युजन खूप जास्त आहे. तर आपण खूप महत्त्वाचे जे डिसीजेस आहेत ते बघू, बाकीचे स्किप करून टाकू. तर बघा ही लेक्चर सिरीज जर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि अशा मित्रांना तर नक्की शेअर करा जे स्वतः तयारी करत आहेत किंवा सेल्फ प्रिपरेशन करत आहेत. आणि बघू चला नेक्स्ट भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये आपण बघू डिसीजेस ऑफ फिशेस. थँक्यू.